नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात सगळे? छान मजेत? आणि ऑनलाईन अभ्यासाची मजा सगळे घेताय ना? तर आज सगळेजण वाट बघत आहेत आपल्या गणिताच्या पाठाची. नाही नाही, अजिबात मी वेळ घेणार नाहीये आणि तुम्हाला त्या गंमत गणिताच्या तासाकडे घेऊन जाणार आहे. आज तर खूपच मजा आहे आणि तुम्हाला खूप एन्जॉय करायला मिळणार आहे, सोबत अभ्यास सुद्धा होणार आहे. केवढी छान मजा ना? चला तर मग आपण जाऊया आपल्या गम्मत गणिताच्या पाठाकडे. आपण आज घर बसल्या छानपैकी अभ्यास करतोय, कारण शाळा बंद पण शिक्षण सुरू हा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अभिनव उपक्रम सुरू झाल्यामुळे आपल्या शिक्षणामध्ये अजिबात खंड पडलेला नाहीये. आणि आज मी मार्गदर्शन करण्यासाठी आलेली आहे शुभांगी सागर मेमाणे. माझ्या शाळेचं नाव आहे प्रबोधन कुर्ला प्राथमिक शाळा मुंबई आणि आपला विषय गणित. आणि अर्थात तुम्ही सगळे इयत्ता तिसरीचे विद्यार्थी. कोणता घटक शिकवणार आहेत बाई? म्हणून अतिशय उत्सुकतेने बसलेले आहात, ऐकण्यासाठी अगदी तत्पर आहात. तर आपला आजचा घटक आहे गुणाकार आणि सोबत पाढे. आता गुणाकार आणि पाढे ह्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे? आज आपला घटक शिकलात ना, तर तुम्ही तो संबंध अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवणार आहात. कारण हे जे चिन्ह दिसतात ना तुम्हाला लाल रंगामध्ये, ते चिन्ह आहेत गुणाकाराचे. गुणाकार करताना हे चिन्ह वापरायचो आपण, त्याला गणित लिहिताना मांडताना गुणिले असंही त्याला म्हणतो. चिन्हाचं नाव आहे गुणाकार आणि आपला घटक गुणाकार आणि पाढे. मग गुणाकार कसा करायचा? गुणाकार करत असताना तुम्ही कशा पद्धतीने बेरीज करत गेला? बेरीजेचा आणि गुणाकाराचा कसा संबंध आहे हे आपण मागच्या पाठामध्ये पाहिलं, हो की नाही? तर आपण मागील पाठामध्ये काय पाहिलं हे त्याची थोडीशी उजळणी करणं आपल्याला खरंच गरजेचं आहे, नाही का? आणि मगच आपण पुढच्या घटकाकडे अगदी सहजपणे प्रवेश करू शकतो. आपण मागच्या पाठाला काय पाहिलं बरं ते आपण बघूयात. हा, गुणाकार म्हणजे काय? तर आपण पाहिलं की काही चित्रांच्या सहाय्याने, आता मी इथे चेंडू घेतलेले आहेत, रंगीत चेंडू. हा, तर ते एका गोलामध्ये तीन चेंडू आहेत, अधिक अजून तीन चेंडू घेतलेले आहेत, अधिक अजून तीन चेंडू घेतलेले आहेत आणि अधिक अजून तीन चेंडू घेतलेले आहेत आणि बरोबर किती? बरोबर. तुम्ही म्हणाल बाई तुम्ही तर बेरीज करताय, परंतु तुम्ही शिकलेले आहात गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा बेरीज. गुणाकार म्हणजे काय? पुन्हा पुन्हा बेरीज. आता हे जे आपण चेंडू मोजले, बघा हा आपण मोजूयात, तीन चेंडू अधिक तीन चेंडू सहा, अधिक तीन चेंडू नऊ, अधिक तीन चेंडू बारा. बरोबर, आपण आपलं उत्तर आलेलं आहे बारा. हेच आपण कसं मांडणार गणिती रूपामध्ये? तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन बरोबर बारा. आपलं उत्तर बारा. चित्रांच्या सहाय्याने आपल्याला असं समजावून सांगितलं आणि गणिती स्वरूपामध्ये आपण त्याची मांडणी अशी केलेली आहे. बरोबर. आता हेच आपण लाल रंगाच्या बाणामध्ये दाखवलेलं आहे ना, त्या पद्धतीने सुद्धा मांडू शकतो. म्हणजेच काय? किती चित्र आहेत, किती चेंडू आहेत एका गोलामध्ये? तर तीन चेंडू आहेत. ते किती वेळा आलेले आहेत? तर चार वेळा आलेले आहेत. म्हणजे पहिल्यांदा आले, आपण दुप्पट केली त्याची, परत तिसऱ्यांदा आले तिप्पट आणि चौथ्यांदा आले चौपट. बरोबर ना?
म्हणजे आपण त्याची चौपट केली, हे शब्द तुम्ही ऐकले बरोबर की नाही? आपण आपल्या ताईला दादाला किंवा मित्रमैत्रिणींना काय बोलत असतो, मला तुझ्यापेक्षा दुप्पट चॉकलेट हवेत, आपण सहज वापरतो. अगदी छोटासा आपला भाऊ सुद्धा, आपला बहीण भाऊ सुद्धा आपल्या सोबत बोलताना वापरतात. तर दुप्पट, तिप्पट, चौपट म्हणजे काय बाळांनो? म्हणजे गुणाकार, बरोबर. आता इथे तीन चेंडू आहेत, गुणिले मी चार, म्हणजे चार पट केलेली आहे, बरोबर. म्हणजे आपलं उत्तर 12 आलेलं आहे. थोडक्यात काय? तर गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा बेरीज जी आपण इथे केली, बरोबर. त्याचबरोबर गुणाकार म्हणजे संख्येची पट करणे, संख्येची पट करणे. ह्या दोन गोष्टी अतिशय लक्षात ठेवायच्या ज्या गुणाकाराशी संबंधित आहे, बरोबर. आता जर आपल्याला इथे चारच वेळा घेतलेले आहेत चेंडू, म्हणून आपण पटापट पटापट मोजू शकलो. परंतु असं खूप मोठ्या स्वरूपामध्ये जर घेतलं तर किती वेळ आपण बेरीज करणार, आपल्या वहीचं पान तर भरून जाणार, बरोबर की नाही? तर आता आपण थोडं चित्रांच्या साह्याने बेरीज स्वरूपात आणि पट करत आपण आपल्या गुणाकार या घटकाकडे कसं सहजतेने वळायचं आहे आणि तो घटक कसा लक्षात घ्यायचा ते आपण बघूया. वस्तुरूपामध्ये आपण शिकलो, आता आपला जो घटक आहे गुणाकाराचा तो आपण समजून घेतोय. आणि वस्तुरूपामध्ये आपण शिकलेले आहोत, इथे काही फुलं दिलेली आहेत, ती दोन दोनच्या गटाने मी चार गट दिलेले आहेत, बरोबर. आपण सहजपणे मोजू शकतो, 2 अधिक 2 4 अधिक 2 6 अधिक 2 8 आपण सहजतेने मोजू. बेरीज स्वरूपामध्ये आपण त्याची मांडणी कशी केली होती? 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 याची आपण बेरीज स्वरूपामध्ये या गणिताची आपण मांडणी केली. त्याचे आपण पट, जसं मी सांगितलं की आपण त्याची पट करायची आहे, किती आहेत? तर 2 आहेत. 2 किती वेळा आलेले आहेत? म्हणजे तेवढी पट. 2 4 वेळा आलेले आहेत, म्हणून 2 ची इथे 4 पट दिलेली आहे, बरोबर. आता आपण बघूया की गुणाकार रूपात त्याला कसं मांडायचं आहे. तर किती फुलं आहेत? 2 आहेत, बरोबर. आणि ती किती वेळा आलेली आहेत? 4 वेळा आलेली आहेत, म्हणून गुणिले 4 असं करायचं. 2 गुणिले 4 असं आपण गुणाकार रूपामध्ये मांडणार आहोत. मग आपलं उत्तर आलेलं आहे 8. आपलं उत्तर आलेलं आहे 8. तुम्ही चित्र मोजली, 8 उत्तर येणार. बेरीज स्वरूपाने तुम्ही करत गेला, 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 8 उत्तर येणार. किंवा 2 ची 4 पट करा, 8 उत्तर येणार. अशा पद्धतीने आपल्याला चित्ररूपाच्या सहाय्याने गणिती स्वरूपामध्ये कसं मांडायचं हे समजलेलं आहे. हा ठीक आहे, कोणाचं लक्ष नसेल पुन्हा एकदा आपण दुसरे एक गणित घेऊया, ओके. काही हरकत नाही, आता सगळेजण लक्षपूर्वक ऐकणार आहेत. टोप्या म्हणजे कॅप आपण उन्हामध्ये जाताना घालतो, आणि इथे मी त्या कॅप 5 कॅप चा एक गट केलेला आहे. 5 टोप्यांचा मी एक गट केलेला आहे, असे 2 गट मी घेतलेले आहेत. मग मी ते बेरीज स्वरूपामध्ये कसं मांडणार? 5 टोप्या अधिक 5 टोप्या असे 2 गट आहेत, म्हणून मी ते 2 मांडलं, 5 अधिक 5, बरोबर. तर इथे ते 2 मी घेतलेलं आहे. आता हेच आपल्याला पट स्वरूपामध्ये मांडायचं, म्हणजे पट करायचे. तर इथे 5 ची किती पट आहे? 2 घेतलेला आहे, म्हणून दुप्पट. 5 ची दुप्पट केलेली आहे आपण. गुणाकार रूपात कसं मांडायचं? तर 5 गुणिले 2. 5 एका गटामध्ये 5 आहे, आणि आपण किती पट केली आहे? तर दुप्पट केलेली आहे, म्हणून गुणिले 2. आपलं उत्तर आलेलं आहे 10. तुमच्या लक्षात आलं असेल की गुणाकार स्वरूपामध्ये मांडायचं कसं आणि आपण त्याचं उत्तर काढायचं कसं. आपण प्रत्येक वेळी बेरीज स्वरूपामध्ये मांडू शकत नाही, फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचंय की बेरीज
आणि गुणाकार यांच्यामध्ये सहसंबंध आहे, त्यांच्यामध्ये नातं आहे, बरोबर। तर पुन्हा पुन्हा बेरीज म्हणजे गुणाकार, आणि आपण चित्रांच्या सहाय्याने अशा पद्धतीने गणिती स्वरूपाकडे वळलेले आहोत। आता पाढे, पहिल्यांदा आपल्याला घरचे सगळे बोलतात अरे शाळेत नाही जात पण पाढे पाठ कर। बाई पण बोलतात की अरे पाढे आलेच पाहिजेत। सगळेजण बोलतात कितीपर्यंत पाढे पाठ आहेत। आता हा पाढे पाठ करणं आपल्याला खूप जीवावरती येतं, पण तुम्ही जर हा पाठ लक्षपूर्वक ऐकलात, पाहिलात, समजून घेतलात, तर तुम्हाला पाढे पाठच करायची गरज नाहीये, तुम्हाला तो पटकन लक्षात येणार आहे। एवढ्या सोप्या पद्धतीकडे आपण जाणार आहोत। आणि पाढे म्हणजे काय, तर पाढे म्हणजे क्रमाने केलेला गुणाकार होय। पाढे म्हणजे क्रमाने केलेला गुणाकार होय, हे तुम्ही लक्षातच घ्यायचंय। पाढ्यांचा आणि गुणाकाराचा खूप जवळचा संबंध आहे, आणि ज्याचे पाढे पाठ असतात तो सहज पद्धतीने गुणाकार करू शकतो। मग हा गुणाकार करण्यासाठी पाढे कसे गरजेचे आहेत, आणि पाढे तयार करण्यासाठी गुणाकार काय करतो, गुणाकाराचा आपल्याला कशा पद्धतीने उपयोग होतो, त्यासाठी गुणाकार पद्धत आपल्याला येणं गरजेचं आहे। बघूयात मग। आता मी सहाचा पाढा तयार करणार आहे, बरोबर, आणि त्यासाठी मी चित्र सुद्धा घेणार आहे। काही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला चित्रांची सवय आहे आणि चित्रांच्या सहाय्याने पटकन लक्षात येतो, म्हणून आपण चित्रांच्या सहाय्याने घेऊया। इथे या चौकोनामध्ये मी काही चेंडू घेतलेले आहेत। हे चेंडू आहेत सहा, बरोबर। सहाचा पाढा तयार करायचा, मी किती सहा चेंडू घेतलेले आहेत, बरोबर। मी सहा एक वेळा घेतलेले आहेत, सहा चेंडू एक वेळा घेतलेले आहेत। मग मी ते गणिती स्वरूपामध्ये कसं मांडणार, तर सहा गुणिले एक बरोबर सहा। सहा एक वेळा आहे म्हणून मी सहा गुणिले एक बरोबर सहा असं मांडलेलं आहे। आता मी हे चेंडू दोनदा घेणार आहे, सहा चेंडू आणि परत एकदा सहा चेंडू, म्हणजे मी सहा चेंडू दोन वेळा घेतलेले आहेत। सहा चेंडू मी दोन वेळा घेतलेले आहेत। तर मांडताना मी कसं मांडणार आहे, सहा गुणिले दोन, सहा गुणिले दोन बरोबर बारा। आता मी त्यानंतर सहाचे तीन 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 गट घेतलेले आहेत, बरोबर। तीन वेळा मी सहा घेतलेले आहेत, मग मी इथे लिहिलं सहा तीन वेळा, बरोबर। तर मी हे तीन वेळा सहा घेतले, तर मांडताना मी इथे कसं मांडणार आहे, सहा गुणिले तीन बरोबर अठरा। सहा गुणिले तीन बरोबर अठरा, आपण मोजूयात का, हे सहा अधिक सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा, अरे चार, आपलं बरोबर आहे। म्हणजे सहा गुणिले तीन, सहा तीन वेळा मी मोजले, सहाची तिप्पट केली आणि आपलं उत्तर अठरा आलेलं आहे। आता मी चार वेळा सहा घेतलेले आहेत आणि आपण मोजूयात, सहा चार वेळा आलेले आहेत म्हणजेच अठरा, आणि पुढे अजून सहा मोजायचे, किंवा सहा हे चार वेळा मोजायचे बेरीज करायची, किंवा सहाची चार पट करायची, म्हणजेच पट करताना आपण हे चिन्ह वापरायचं, गुणाकारायचं। सहा गुणिले चार बरोबर चोवीस उत्तर आलेलं आहे। आता मी अजून एक दाखवणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला संधी देणार आहे, सगळे तयार राहायचंय। आता इथे मी सहा पाच वेळा घेतलेले आहेत, बरोबर। सहा पाच वेळा घेतलेले आहेत म्हणजे मला सहा पाच वेळा मोजावे लागतील। सहा अधिक सहा बारा, बारा अधिक सहा अठरा, अठरा अधिक सहा चोवीस, आणि चोवीस अधिक सहा तीस, चोवीस अधिक सहा तीस। सहाची पाच पट केलेली आहे आणि आपलं उत्तर तीस आलेलं आहे। आता मी अर्धा पाडा इथे दिलेला आहे, अर्धा पाडा पुढच्या स्लाइड वरती देते, परंतु त्याच्या आधी आपल्याला पाढे म्हणत असताना काय म्हणायचं असतं,
ते समजून घ्यायचं. आता इथे पुन्हा एकदा बघा, सहा गुणिले एक म्हणजे आपल्याला असं म्हणायचंय, सहा एके सहा, सहा दुने बारा, बरोबर. सहा गुणिले दोन, सहा दुणे बारा, सहा त्रिक अठरा, सहा त्रिक अठरा, सहा चोक चोवीस, सहा चोक चोवीस, सहा पाचे तीस. पाढे आपल्याला कसे पाठ करायचे तर अशा पद्धतीने म्हणायचे, सहा एके सहा, सहा दुणे बारा, सहा त्रिक अठरा, सहा चोक चोवीस, सहा पाचे तीस, असं म्हणत जायचंय. आणि मराठी मधले पाढे इतके सुंदर आहेत की एखाद्या गाण्यासारखे आपण तालबद्धपणे म्हणू शकतो. आणि ते एकदा गाणं म्हणून पाठ करायला जर सुरुवात केली ना की आपण पाढे विसरणार नाही. आणि आपल्याला तर माहितीच आहे की कशा पद्धतीने पाढे तयार होतात, त्यामुळे पाढे पाठ करणं, एकदा पाठ झाले की आपल्याला लक्षात येतं आणि गुणाकार करत असताना आपल्याला त्याची प्रचंड मदत होत असते. आता तुम्हाला संधी देणार आहे बरं का, तर आपण पाच पर्यंत पाढे केलेले आहे आणि मी हातवरती करायचं, हा देवेंद्र, दुर्वा, श्रवण यादव, हर्ष तयार आहेत. ओके, व्हेरी नाईस. आणि मी श्रवण यादवला अनम्यूट करते. येस, आता आपण सहा किती वेळा घेतलेत श्रवण? सहा वेळा. बघा, सहा वेळा, सहा आपण सहा वेळा घेतलेले आहे. मग आपण त्याची मांडणी कशी करणार, पट स्वरूपामध्ये, गुणाकार स्वरूपामध्ये? सहा गुणिले सहा. व्हेरी नाईस, सहा गुणिले सहा. आपलं उत्तर किती आलं? 36. व्हेरी नाईस. आता आता तू अनम्यूट व्हायचं, म्यूट व्हायचंय आणि मी दुर्वाला विचारते, दुर्वा यादवला अनम्यूट करते. येस टीचर. आपला कॅमेरा सुद्धा चालू करायचा. हा, आता मी इथे सहा किती वेळा घेतलेली आहेत? सात वेळा. सात वेळा, बरोबर. मग आपण मांडणी कशी करणार पट स्वरूपामध्ये? सात गुणिले सहा. सात गुणिले सहा करायची की सहा गुणिले सात करायची? सहा गुणिले सात चालणार आहे. तुम्ही गुणाकारामध्ये ही गंमत आहे बरं का, तुम्ही संख्यांची अदला बदल केली ना तरी उत्तर तेवढंच येणार. हे आपल्याला पुढच्या पाठामध्ये शिकायचंच आहे, पण आता आपण सहाचा पाढा करतोय ना तयार, म्हणून सहा आधी घेऊयात. हा, ओके. तर सहा गुणिले सात, बेचाळ नाही म्हणायचं, बेचाळीस सो आला पाहिजे शेवटपर्यंत. व्हेरी नाईस. आता तू अनम्यूट व्हायचे आणि मी देवेंद्रला अनम्यूट करते. देवेंद्र, काय किती चेंडू घे, किती सहा किती वेळा घेतलेले आहेत? देवेंद्र, देवेंद्र, देवेंद्र बोल. आठ वेळा घेतले आहे. आठ वेळा घेतलेले आहे. आपण कशी मांडणी करणार मग? सहा गुणिले आठ. सहा गुणिले आठ, अठ्ठेचाळीस. व्हेरी नाईस. ओके, आता मी समृद्धी, समृद्धीला अनम्यूट करते. हा, समृद्धी मला सांगेल की आता मी सहा किती वेळा घेतलेले आहे? नऊ वेळा. व्हेरी गुड, नऊ वेळा मी सहा घेतलेले आहेत. आणि मग मी ती पट स्वरूपामध्ये कशी मांडणी करणार? सहा गुणिले नऊ बरोबर चोपन्न. बरोबर, खूप सुंदर समृद्धी. आणि मी आता चैतन्य मयेकरला अनम्यूट करते. चैतन्य, येस, मी सहा किती वेळा घेतलेत बघ? येस चैतन्य, दहा वेळा घेतलेले आहेत. करेक्ट. आणि आता
मांडणी कशी करणार आपण? सहा गुणिले दहा बरोबर साठ. दहा गुणिले दहा बरोबर साठ. आपल्याला हे दहाशी गुणाकार करायला फार मज्जा येते ना. छान. आता आपल्याला हा पाढा म्हणायचा आहे कसा ते समजून घेऊयात. परत एकदा आपण सहा गुणिले सहा इथे येऊया. सहा असा आहे छत्तीस, सहा सते बेचाळीस, सहा आठे अठ्ठेचाळीस, सहा नवे चौपन्न आणि सहा दहा साठ. असं आपण म्हणायचं पूर्ण सहाचा पाढा. ओके, पूर्ण सहाचा पाढा आपण मी पुढच्या स्क्रीनवरती घेते. आता फक्त आत्ता ह्या स्क्रीनवरती हे लक्षात ठेवायचंय, सहा सकुम सहा वगैरे वगैरे काय काय आपण अपभ्रंश करतो शब्दांचे, म्हणजे वेगळे उच्चार करतो, ते अपभ्रंश आपण करायचे नाहीत. सहा साहे, सहा साते, सहा आठे, सहा नव्वे, सहा दाहे असं म्हणायचं. आणि एकदा त्या रिदम मध्ये त्या एका चालीमध्ये तुम्ही पाढे पाठ केले तर गुणाकार हे तुमचा हातच कोण धरू शकणार नाही, एवढा सुंदर गणिताची उदाहरणं गुणाकाराची उदाहरणं तुम्ही सोडवणार आहात. आता आपण सहाचा पाढा पूर्ण म्हणूया. कोण म्हणेल त्याने हात वरती करायचंय. हा मी आता सहाचा पाढा घेतलेला आहे आणि मी कोण बरं पाढा म्हणतोय. गायत्रीने खूप वेळा हात वरती केलाय. गायत्री एक मिनिट. गायत्री सगळा हा सहाचा पाढा म्हणणार आहे. येस. साईके सहा, साईतुनी बारा, साईत्रिक अठरा, साई चौक चोवीस, साई पाचा तीस, साई साई छत्तीस, साई सत्ता बेचाळीस, साई अठ अठ्ठेचाळीस, साई नव्हे चौपन्न, साई दहा साठ. व्हेरी गुड. फक्त आता तुला सहाच साही केलं. साही एक के सहा, साही दुने तर सहा दुने, सहा त्रिक, म्हणजे फरक काही पडत नाही आपल्याला लक्षात राहतात पाडे, परंतु आपण त्याचे व्यवस्थित प्रॉपर उच्चार आपले झाले पाहिजेत. हा सहा त्रिक, सहा चौक असं म्हणायचं. आणि गायत्री खूप सुंदर आणि गायत्रीचं मला वाटते पाढा पाठ असेल, नाही का? तर खूप छान अशा पद्धतीने पाढे तुमचे सगळे, मग सातचा असेल मग आठचा असेल, अशा पद्धतीने तुमचे पाढे तुम्ही तयार करू शकता. आणि तुम्हाला पाढा कसा तयार करायचा हे कळालेलं आहे. आता आपण सातचा पाढा तयार करूयात. सातचा पाढा गुणाकार रूपामध्ये कसा करायचा तो आपण समजून घेऊयात. सात गुणिले एक बरोबर सात. बरोबर, सात गुणिले एक सात, साताची एक पट म्हणजे सात. आता सात गुणिले दोन म्हणजे साताची दुप्पट, म्हणजे सात अधिक दोन आपण बेरीज स्वरूपामध्ये केलं. त्याचबरोबर त्याची पट केली सात दुने आणि आपल्याला ते मिळालेले आहे चौदा. बरोबर, आता मी पुढचं गणित मांडणार आहे. सात गुणिले तीन बरोबर किती, म्हणजे सात तीन वेळा बेरीज करून आलेलं उत्तर म्हणजे सात गुणिले तीन. सात त्रिक बरोबर आणि आपलं उत्तर आलेलं आहे एकवीस. सात गुणिले चार म्हणजे सात ची चार पट अठ्ठावीस. सात गुणिले पाच म्हणजे सात ची पाच पट पस्तीस. सात गुणिले सहा बरोबर सात ची सहा पट बेचाळीस. सात गुणिले सात एकोणपन्नास. सात गुणिले आठ म्हणजे सात ची आठ, सात आठ वेळा किंवा सात ची आठ पट छप्पन्न. सात गुणिले नऊ बरोबर सात ची नऊ पट म्हणजे त्रेसष्ट. आणि सात गुणिले दहा, सात चे दहा पट म्हणजे सत्तर. आणि हा पाढा मी म्हणायला सांगणार आहे, तुम्ही हातवरती करायचा आहे. सार्थक नानावरीने हात वरती गेलाय फारच छान. सार्थक पाढा म्हणशील का? मराठी इंग्रजी दोन्ही तुम्हाला येत असेल त्या भाषेमध्ये म्हणा. सार्थक मी तुला अनम्यूट केलंय. हा एक मिनिट, परत परत करते. येस. सात 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 दोन सात त्रिक एकवीस, सात चौ अठ्ठावीस, सत सत्या पाचा पस्तीस, सात सहा बेचाळीस, सती सात एकोणपन्नास, सात आठ छप्पन, सात नव्वे त्रेसष्ट, सात दहा सत्तर. वा छान, तुझ्यासाठी हे खूप सुंदर. सार्थक वा, खूपच छान. आता आपण
आठच्या पाढ्याकडे वळूया. आठचा पाढा सुद्धा आपण अगदी छान पैकी एकदा आपल्याला समजला. आठ गुणिले एक आठ, आठ गुणिले दोन आठची दुप्पट म्हणजे सोळा, आठची तिप्पट म्हणजे चोवीस, आठची चौपट बत्तीस, आठ गुणिले पाच आठची पाच पट आहे चाळीस, आठची सहा पट आहे अठ्ठेचाळीस, आठची सात पट आहे छप्पन्न, आठची आठ पट आहे चौसष्ट, आठची नऊ पट आहे बहात्तर आणि आठची दहा पट आहे अर्थातच ऐंशी. आणि हा पाढा गुणाकार स्वरूपामध्ये अशा पद्धतीने आपण तयार करतो जो आता तयार केलेला आहे आणि तुम्ही म्हणायचं आहे त्यासाठी हात वरती करायचं आहे. आणि मी वेदांत मांढरे, वेदांतला सांगते, वेदांत अनम्यूट व्हायचंय. ओके, वेदांतचा प्रॉब्लेम आहे. अर्णव पाटोळेला मी अनम्यूट करते. अर्णव, आठचा पाढा म्हणशील? इंग्लिश मध्ये म्हणू टीचर. वाय नॉट, शुअर. एट पंचा एट, एट टू चा सिक्सटीन, सिक्सटीन एट टू चा ट्वेंटी फोर, टीचर फोर चा थर्टी सिक्स, एट फाइव चा फोर्टी, एट सिक्स चा फोर्टी एट, एट सेवन चा फिफ्टी सिक्स, एट एट चा सिक्सटी फोर, एट नाइन चा सेवेंटी टू, एट टेन चा एटी. व्हेरी नाइस, खूप छान आणि सुंदर पाढा म्हटलेला आहे तू इंग्लिश मधून. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुद्धा आहे. सो गणित मध्ये आपण मराठीमध्ये पाढे पाठ करा किंवा इंग्लिशमध्ये पाढे पाठ करा, आपल्याला गुणाकारासाठी त्याचा उपयोग झाला म्हणजे सगळं आपण मिळवलं. खूप सुंदर. आणि आपण अशाच पद्धतीने नऊचा पण पाढा तयार करू शकतो. तर इथे आता तुम्हाला पाढा कसा तयार करायचा हे कळालेलं आहे म्हणून मी तुम्हाला अगदी थेट त्या पेज वरती घेऊन जाते. सातचा पाढा आहे, त्यानंतर इथे आठचा पाढा आहे आणि नऊचा पाढा सुद्धा गुणाकार स्वरूपामध्ये असा तयार केला जातो. हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. अशा पद्धतीने आपण गुणाकार स्वरूपामध्ये पाढे तयार करू शकतो. मग अगदी दोनाच्या पाढ्यापासून तुम्ही तिसाच्या पाढ्यापर्यंत गुणाकार स्वरूपामध्ये पाढे तयार करू शकता. पाढे आणि गुणाकार याचा अत्यंत जवळचा संबंध आहे. गुणाकार करताना पाढे फारच गरजेचे पडतात आणि पाढे हे गुणाकार रूपाने आपण तयार करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण सात आठ आणि नऊचा पाढा तयार केला. आता हे तुम्ही बघत आहात, वाचताय की बेरजेच्या सहाय्याने पाढे. तुम्ही म्हणाल बेरजेच्या सहाय्याने पाढे करायचे, पण खूप वेळा बेरीज करायला आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. अजिबात गरजेचं नाहीये. तुम्हाला पाच पर्यंत पाढे येत असतील तर त्याला दहा पर्यंत पाढे तो येऊ शकतात. काय गंमत आहे, घेऊयात समजून. तर मी असं म्हणाले की ज्याला पाच पर्यंत पाढे येतात त्याला दहा पर्यंतचे पाढे सहज येऊ शकतात. चला तर मग ही गंमत आपण समजून घेऊया की काय आहे त्याच्या मागचं रहस्य. तर इथे सहाचा पाढा तयार करायचा आहे आणि समजा एखाद्या मुलाला पाच पर्यंत पाढे येतात पण सहाचा पाढा येत नाहीये, काही काळजी करायची गरज नाहीये. ही जी पद्धत आहे तुम्ही समजून घेऊ शकता. दोनचा पाढा आपल्याला येतो. दोनचा पाढा मी इथे लिहित आहे. दोन बे दुने चार, बेत्रिक सहा, बेचौक आठ, बे पंचे दहा, बे सहा बारा, बे साते चौदा, बे आठे सोळा, बे नवे अठरा, बे दहा वीस. आणि आता मला चारचा पाढा येत आहे. चार एके चार, चार दुने आठ, चार त्रिक बारा, चार चौक सोळा, चार पाच पाच वीस, चार सहा चोवीस, चार सात अठ्ठावीस, चार अठ्ठे बत्तीस, चार नव्वे छत्तीस, चार दहा चाळीस. असा दोनाचा पाडा आणि चाराचा पाडा मला येतोय, सहाचा पाडा येत नाही. काही हरकत नाही. आता आपण करायचे आहे बेरीज. काय करायचंय? तर दोनचा पाढा अधिक चारचा पाढा यांची बेरीज करायची आहे. ओके, आता मी दोनचा पाढा आणि चारचा पाढा इथे बेरीज स्वरूपामध्ये मांडून घेते. तुम्ही बघत आहात डाव्या बाजूला
दोनचा पाडा आहे, उजव्या बाजूला चारचा पाडा आहे, आणि दोन्ही पाड्यांची मी बेरीज करून आलेलं जे उत्तर आहे ते म्हणजे सहाचा पाडा। पाहूया सहाचा पाडा, सहा ज्यांचे पाढे ज्यांना सहाचा पाडा येतो ना त्यांना बरोबर लक्षात येईल। दोन अधिक चार बरोबर सहा, चार अधिक आठ बरोबर बारा, सहा अधिक बारा बरोबर अठरा, आठ अधिक सोळा बरोबर चोवीस, दहा अधिक वीस बरोबर तीस, बारा अधिक चोवीस बरोबर छत्तीस, चौदा अधिक अठ्ठावीस बरोबर बेचाळीस, सोळा अधिक बत्तीस बरोबर अठ्ठेचाळीस, अठरा अधिक छत्तीस बरोबर चौपन्न, आणि वीस अधिक चाळीस बरोबर साठ, झाला सहाचा पाडा तयार। काही टेन्शन आहे का? म्हणजे आपण अशा पद्धतीने दोन पाढ्यांच्या सहाय्याने तिसरा पाढा तयार करू शकतो। तर मी आता हे एक छान उदाहरण तुम्हाला दाखवले, निश्चितच समजलेलं असेल। तर आपण अजून नऊचा पाढा तयार करूया, आणि तो चारचा पाढा आणि पाचचा पाढा याच्या मदतीने तयार करू शकतो। आणि तुमच्यासाठी संधी आहे, तुम्ही मला सांगायचं आहे। आता बघा, हे उदाहरण दाखल मी इथे चारचा पाढ्यामधले चार, त्यानंतर पाच, आणि चार अधिक पाच बरोबर नऊ। आता पुढे काय येईल कोण सांगेल मला? वेदांत, वेदांत तुला मी मघाशी संधी दिली होती, आता मी अनम्यूट केलंय तुला। वेदांत मांढरे अनम्यूट केलंय। वेदांत ओके, त्याच्यामध्ये नेट कनेक्शनचा प्रॉब्लेम असेल। धनाजी सदगर, धनाजी सदगरला मी अनम्यूट केलंय। हा श्रेया येस, श्रेया नाही। हा येस टीचर। हा बोल श्रेया, बोल बोलना है। हाँ आता मला काय बोलायचं, अगदी बरोबर। चारच्या पाढ्यामध्ये दुसऱ्या नंबरला कोणता अंक येईल? चार एक के चार, चार दुने किती येतात श्रेया? चार दुने किती येतात? चार दुने चार दुने चार त्रिक नाही करायचं आपल्याला अजून। एक मिनिट, सार्थकला मी अनम्यूट करते। सार्थक माईक आणि कॅमेरा चालू करा। तुम्हाला तुम्ही तयारीत राहा, हा मग मी बोलल्यानंतर तुम्ही पटकन उत्तर द्यायचे। सार्थक मला सांगशील का चार दुने किती येतात? हा येस आठ, आणि पाच दुने? दहा। म्हणजे आपण इथे काय करणार आहोत? बेरीज। हा कितीची बेरीज करणार आपण? आठ अधिक दहा बरोबर। आठ अधिक दहा किती येतात आपण बघूया। सार्थकने बरोबर सांगितलेलं आहे चार दुने आठ, पाच दुने दहा, आणि आपण त्यांची बेरीज केली आठ अधिक दहा बरोबर अठरा। बरोबर याच पद्धतीने चार त्रिक बारा, पाच त्रिक पंधरा, आणि बारा अधिक पंधरा बरोबर सत्तावीस, जे नऊच्या पाड्यामध्ये नऊ त्रिक सत्तावीस असं आपल्याला मिळतात। पुढे आपण बघूया, चार चौक सोळा, पाच चौक वीस, आणि सोळा अधिक वीस बरोबर आपलं उत्तर आलेलं आहे छत्तीस, म्हणजे नऊ चौक छत्तीस। आता मी तुम्हाला संधी देते पुढचं सांगण्यासाठी। गायत्री, गायत्री अनम्यूट व्हायचंय, गायत्री तयारीतच बसली आहे। येस गायत्री, आता चार चौक झालेला आहे, चार पाचे चार पाचे वीस, आणि पाच पाचे
14:20. हाँ आणि 5 25 म्हणजे आपण इकडे बेरीज काय करणार आहोत 4:25 4:25 20 अधिक 20 अधिक 25 आपलं उत्तर येणार आहे 45 बरोबर या 9 5 45 बरोबर आता आपण 4 6 24 आणि 5 6 30 24 अधिक 30 यांची बेरीज आपली 54 येणार आहे म्हणजे 9 6 54 बरोबर 4 7 28 5 7 35 आणि 28 अधिक 35 बरोबर 63 9 7 63 4 8 32 5 8 40 आणि 32 अधिक 40 बरोबर आपलं उत्तर येणार आहे 72 म्हणजे 9 8 72 4 9 36 5 9 45 36 अधिक 45 बरोबर 81 9 9 81 आणि 4 10 40 5 10 50 40 अधिक 50 बरोबर 90 म्हणजे तुम्हाला 5 पर्यंत पाढे आले तर तुम्ही 10 पर्यंतचे पाढे बेरीज स्वरूपामध्ये लिहू शकता बनवू शकता अशा पद्धतीने बेरजेच्या सहाय्याने आपण पाढे तयार करू शकतो 2 पाढे येत असतील तर आपण 3रा पाढा तयार करू शकतो परंतु असा तुमच्यासारख्या छोटा मुलांना पडणारा प्रश्न आहे की जर आपण बेरीज स्वरूपामध्ये पाढे तयार करू शकत असू तर वजाबाकी येत असेल तर वजाबाकीच्या स्वरूपामध्ये पाढे तयार करू शकतो का तर हो आपण वजाबाकीच्या स्वरूपामध्ये सुद्धा पाढे तयार करू शकतो परंतु बेरीज स्वरूपामध्ये आपण अजून कोणते कोणते पाढे तयार करू शकतो ते पाहूया बेरजेच्या सहाय्याने आपण खालील पाढे तयार करू शकतो तुम्हाला बेरीज येते 2 अधिक 3 बरोबर 5 म्हणजे 2 आणि 3 पाढा येत असेल तर तुम्ही 5 पाढा तयार करू शकता 2 पाढा अधिक 3 पाढा बरोबर 5 पाढा 3 अधिक 7 बरोबर 10 होतात म्हणजे 10 पाढा तयार करायला 3 पाढा अधिक 7 पाढा बरोबर 10 पाढा आपला तयार होणार आहे 4 अधिक 5 बरोबर 9 म्हणजे 4 पाढा अधिक 5 पाढा बरोबर 9 पाढा 3 अधिक 5 बरोबर 8 म्हणजे 8 पाढा तयार करायला 3 पाढा आणि 5 पाढा आपला पाठ असला पाहिजे तर कधी कधी आपल्याला असं वाटतं की मला एकच पाढा पाठ आहे काही हरकत नाही 1 ते 10 पर्यंतचे अंक येतात 1 सुद्धा पाढा आहे बरोबर की नाही परंतु 1 ची 1 पट आपण करत जाणार आहोत तर 1 ते 10 पर्यंत अंक येत असतील आणि एखादा पाढा येत असेल तर आपण त्याच्या पुढचा पाढा तयार करू शकतो का तर हो आपण पाढा तयार करू शकतो 5 पाढा अधिक 1 पाढा बरोबर आपण 6 पाढा तयार करू शकतो अशा पद्धतीने आपण बेरजेच्या सहाय्याने पाढे तयार करू शकतो बरोबर आता मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे आपण वजाबाकी येत असेल तर आपण वजाबाकीच्या सहाय्याने सुद्धा पाढे तयार करू शकतो पाहूयात आपण एक उदाहरण आपण 6 पाढा तयार केला होता बरोबर आता आपल्याला 6 पाढा येतोय बरोबर मग मी इथे लिहून घेते 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 30 6 6 36 6 7 42 6 8 48 6 9 54 6 10 60 हे तुम्ही क्रम सुद्धा लक्षात घ्यायचंय कसं म्हणायचं हेही समजून घ्यायचं आहे आता तुम्हाला 4 पाढा येतच होता 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 4 6 24 4 7 28 4 8 32 4 9 36 4 10 40 हे 2 पाढे तयार येतात आणि तुम्हाला वजाबाकी येते करायला तर इथे तुम्ही वजाबाकी करायची आहे आणि वजाबाकी करत असताना 6 पाढा वजा 4 पाढा म्हणजे आता आपण तो दोन्ही पाढे वजाबाकी स्वरूपामध्ये मांडून घेऊया बरोबर 6 पाढा मी मांडलेला आहे डाव्या बाजूला 4 पाढा उजव्या बाजूला मांडलेला आहे आणि त्याच्यातून वजाबाकी केलेली आहे आणि मला उत्तर काय मिळतंय तर 2 पाढा आपल्याला मिळणार आहे 6 मधून 4 गेले
दोन राहतात, 12 मधून 8 गेले, 4 राहतात, 18 मधून 12 गेले, 6 राहतात. अशा पद्धतीने आपण वजाबाकी केली तर आपल्याला 2 चा पाढा मिळणार आहे. म्हणजे बेरीज आणि वजाबाकी दोन्ही पद्धतीने आपण पाढे तयार करू शकतो. पाढे पाठ करायला पाहिजेतच 10 पर्यंतचे, बरोबर. पण पुढील पाढे सुद्धा आपण बेरीज वजाबाकीच्या सहाय्याने तयार करू शकतो, गुणाकाराच्या सहाय्याने तयार करू शकतो. हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि मला असं वाटतंय की तुम्ही छान पद्धतीने समजावून घेतलं असेल. आता आपण कोणते कोणते पाढे वजाबाकीच्या सहाय्याने तयार करू शकतो पाहूयात. तीनामधून तीनाच्या पाढ्यातून एकाचा पाढा वजा केला, आपल्याला 2चा पाढा मिळणार आहे. सातामधून 3चा पाढा वजा केला तर आपल्याला 4चा पाढा मिळणार आहे. 5मधून 2चा पाढा वजा केला तर 3चा पाढा मिळणार आहे. 9मधून 2चा पाढा वजा केला तर आपल्याला 7चा पाढा मिळणार आहे. गंमत आहे ना. 10मधून 1चा पाढा वजा केला तर आपल्याला 9चा पाढा मिळणार आहे. आणि अशा पद्धतीने आपण वजाबाकीच्या सहाय्याने सुद्धा पाढे तयार करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने कळालेलं आहे की आपण पाढे कशा पद्धतीने तयार करू शकतो. बेरजेच्या सहाय्याने, वजाबाकीच्या सहाय्याने आणि गुणाकाराच्या सहाय्याने आपण पाढे तयार करू शकतो. आणि गुणाकाराची उदाहरणं सोडवायला तुम्हाला पुढे फार मजा येणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला कितपत समजलंय हे मला बघायचं आहे. त्यामुळे खालील चौकटी पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला देणार आहे. सगळ्यांनी सज्ज राहायचं आहे आणि हात वरती करायचा आहे. दुर्वा सचिन यादव हिने हात वरती केलेला आहे. मी तुला अनम्यूट करते. दुर्वा, दुर्वा अनम्यूट केले तुला. आता मी इथे काय दिलेलं आहे, कशाचं चित्र आहे दुर्वा? जाई, जाई नलावडेला मी अनम्यूट करते. हे बघा सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय की आपल्याला ज्यावेळी बाई अनम्यूट करतात त्यावेळी बाकीचे आवाज नकोय. हा जाई, जे तुला दिसत आहे ते चित्र कशाचं दिसतंय? बटन. किती गट आहेत बटनांचे? बाजूला आवाज. एक लेवल वर. हा बटन आहेत आणि बटनांचे किती गट आहेत? गट. हा जाई, तीन गट आहेत आणि एका गटामध्ये किती बटन आहेत? चार. व्हेरी गुड. तर आपण बेरीज स्वरूपामध्ये कसं मांडूया सांगशील का मला जरा? 4 + 4 + 4. व्हेरी नाईस. 4 + 4 + 4 असं आपण बेरीज स्वरूपामध्ये मांडणार आहे. जाई तुझं खूप कौतुक, छान. आता गायत्री सांगणार आहे मला की पट करायचे तर कोणत्या संख्येची आणि किती पट आहे हे तुम्हाला सांगायचंय. गायत्री परत अनम्यूट झाली. हा गायत्री, कोणती संख्या घेतलेली आहे किंवा कोणत्या संख्येची पट आहे दिलीये इथे? बरं मला हे सांग की एका गटामध्ये किती आहे? 4. 4 म्हणजे 4ची पट आहे. आणि ती किती वेळा घेतलेली आहे? 3 वेळा. म्हणजे काय येणार आपलं उत्तर? 4ची तिप्पट असं आपण लिहायला पाहिजे किंवा म्हणायला पाहिजे. बोलशील का? हा 4 × 12. नाही, आपल्याला उत्तर नकोय, आपल्याला पट स्वरूपामध्ये फक्त मांडायचंय. 4ची तिप्पट असं आपण मांडूया, बरोबर. 4ची 3 पट किंवा तिप्पट, बरोबर. आता मला गणिती स्वरूपामध्ये तेजल परब सांगेल. तेजल
गुणाकार रूपात आपण कसं मांडूयात? कॅमेरा सुद्धा चालू करायचा हा, म्हणजे मला तू दिसणार. हा बोला, गुणाकार स्वरूपामध्ये कसं मांडायचं तेजल? चार. हा गुणिले चार. बघा, चार बटन आहेत आणि गट किती आहेत? तीन. तीन म्हणजे काय येणार बरं? चार गुणुले तीन. गुणुले नाही, गुणिले म्हणायचं. चार गुणिले तीन. बरोबर, चल चार गुणिले तीन. बरोबर, अशा पद्धतीने आपण गणिती स्वरूपामध्ये किंवा गुणाकार रूपामध्ये मांडणार आहोत. तर मला सांगशील का तेजल उत्तर काय येईल बरं? तेजल बारा. उत्तर आपलं बारा. आपला पाडा पाठ आहे, चाराचा पाडा. चाराचा पाडा तीनापर्यंत म्हणा किंवा तीनाचा पाडा चारापर्यंत म्हणा, तर तेही आपण शिकणार आहोत. आणि खूप सुंदर उत्तर दिली तुम्ही तेजल, व्हेरी नाईस. आणि असंच अजून एक उदाहरण घेणार आहे, म्हणजे तुम्हाला ह्या जे स्लाइडवरचं आहे ना, हे कळालं ना तुम्हाला, गुणाकार कळाला, बस अजून वेगळं काही करायची गरज नाही. आता मी श्रावणीला अनम्यूट करते. श्रावणी, येस, श्रावणी अनम्यूट हो. येस श्रावणी, काय दिसतंय चित्रामध्ये तुला? श्रावणी, श्रावणी. हा टीचर. चित्रात काय दिसतंय तुला? टोपी दिसतात. टोपी, वाढदिवसाला आपण टोप्या घालतो ना अशा. तर बेरीज स्वरूपामध्ये कसं मांडशील? तीन एके तीन, तीन एके तीन, तीन एके तीन. बघा, बेरीज स्वरूपामध्ये आपल्याला काय करायचंय? एका गटामध्ये किती आहेत ते लिहायचे आधी, आणि किती गट आहेत ते लिहायचे. एका गटामध्ये किती टोप्या आहेत? तीन. आणि अशा तीन टोप्यांचे किती गट आहेत? तीन टोप्यांचे किती गट? हा, तीन टोप्यांचे किती गट दिलेत मी इथे? बारा. बारा कुठे? मी बारा तुला जास्त. सहा. सहा. दोन गट आहेत ना, पहिला तीन टोप्यांचा हा एक गट, सहा दुसऱ्या टोप्यांचा दुसरा हा एक गट, असे किती गट आहेत? सहा. चौकोन किती आहेत? एका चौकोनात किती टोपे आहेत? तीन. 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 आणि असे चौकोन किती आहेत? चार. कुठे चार दिसतात तिला? दोन गट आहेत ना, वरती वरती एक गट आणि त्याच्या खाली एक गट आहे टोप्यांचा. बरोबर, म्हणजे आपण गायत्री श्रावणीचं लक्ष नाहीये. तीन टोप्या तीन आहेत म्हणून आपण इथे तीन लिहिलं. बरोबर, घेतलेली आहे. तर इथे तीन टोप्यांचे दोन गट आहेत म्हणून तीन अधिक तीन आपण दोन वेळा घेतलं आणि त्याची पट आलेली आहे तीनची दुप्पट. आता आपल्याला गुणाकार स्वरूपामध्ये मांडायचं आहे, तर आपण कसं मांडणार आहोत? चैतन्य सांगेल मला. चैतन्य, गुणाकार स्वरूपामध्ये कसं मांडशील? गुणाकार स्वरूपामध्ये तीन, तीन गुणिले तीन. तीन गुणिले दोन, एका गटामध्ये तीन टोपे आहेत आणि असे दोन गट आहेत म्हणून आपण गुणिले दोन, म्हणजे तीनची किती आहे? दुप्पट आहे. दोनदा घेतलेत ना म्हणून दुप्पट आपण केलेलं आहे. बरोबर, म्हणून इथे आपण तीन गुणिले दोन असं मांडलेलं आहे. आणि आपलं उत्तर किती येईल चैतन्य? सहा. आपलं उत्तर येणार आहे सहा. बरोबर,
आपलं उत्तर सहा आलेलं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही छानपैकी समजून घेतलेलं आहे गुणाकार स्वरूपामध्ये कशा पद्धतीने पाढे तयार करायचे बेरजेच्या सहाय्याने आणि वजाबाकीच्या सहाय्याने कशा पद्धतीने पाढे तयार करायचे हे तुम्ही शिकलेले आहात. म्हणूनच तुमच्यासाठी हा स्वाध्याय आहे. गुणाकार स्वरूपामध्ये तुम्ही खालील पाढे तयार करायचे आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा समजून घेऊ शकता की घटक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी तुम्हाला हा स्वाध्याय सोडवायचा आहे आणि तो तुम्ही कराल त्यावेळी तुम्ही सहजतेने गुणाकार करू शकाल. खूप छान पद्धतीने तुम्ही ऐकलं समजून घेतलं आणि बरोबर उत्तर अचूक दिलेली आहेत. त्याचबरोबर तुम्हाला अजून हा पाठ समजून घ्यायचा असेल गुणाकार समजून घ्यायचा असेल त्याच्यातील गंमत तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. तिथे पुन्हा पुन्हा पाहू शकता. तुमच्या ज्या मित्रांनी हा पाठ आत्ता मिस केलेला असेल त्यांना तुम्ही सेंड करायला विसरू नका आणि लाईक करायला तर मुळीच विसरू नका. धन्यवाद. Thank you.